संदीप संदीप कोळवर संघाकडून स्ट्राईक लावतो निवृत्ती, नो स्ट्राईक लावतो बाबू, पहिला चेंडू आणि व्हाईट बॉलचा पंचांकडून खाटोखाली कोळघर संघाने व्हाईट बॉलच्या धावेवरती कोळघर संघाची धावसंख्या बिनबाद एक. बंडू आणि पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून, आपलं खातं खुललं नाही त्याने अजून. कोळघर संघाची बिनबाद दोन. बंडू यांचा पुढचा चेंडू, सामना करतो तो निवृत्ती आणि तिथेच ताटावून काढलेला चेंडू, एक धाव पूर्ण केली, आपलं खातं खोलले एक धावाने निवृत्ती यांनी. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद तीन. पहिला चेंडू, लगातार दोन व्हाईट बॉल टाकले बंडू यांनी. संदीप गोलंदाजीसाठी सज्ज होत होतो संदीप, त्याचा सामना करणार होतो बाबू. आणि तिसरा व्हाईट बॉल, संघाची धावसंख्या होती ती चार बिनबाद चार, एकच चेंडू झालाय पहिल्या षटकामधला. संदीपाचा पुढचा चेंडू, तिथेच तटावर काढलेला चेंडू आणि गच्छावाशी रक्षण झालंय भालेकर संघाकडून. ते एकही धाव नाही, तिथे दोन धावा घेतल्या कोळघर संघाने, दोन धावीची भर पडते कोळघर संघामध्ये. संघाची धावसंख्या होते बिनबाद सहा. संदीपाचा पुढचा चेंडू, सामना करणार होतो बाबू. आणि चौथा व्हाईट बॉल, पहिल्या षटकामध्ये चार व्हाईट बॉल टाकले संदीप यांनी, एक धावीची भर पडते. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद सात. पहिलं षटक प्रगतीपथावर, उत्कृष्टाची गोलंदाजी करतोय पण व्हाईट बॉल टाकतोय संदीपाचा पुढचा चेंडू. आणि पंच डॉट बॉल निर्भय चेंडू, संदीपाचा पुढचा चेंडू बाबू यांना. बंडू निर्भय चेंडू जातो, उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्यांनी, चार व्हाईट बॉल टाकले नसते तर चांगलीच गोलंदाजी झाली असती त्यांची. धावसंख्या स्थिर बिनबाद सात. पॉवर प्लेचा षटक टाकतोय संदीप, संदीपाचा पुढचा चेंडू स्ट्रेट डायला मारलेला चेंडू, एकच धाव, एक धावीची वेळ पडते. संघाची धावसंख्या होती ती आठ. स्ट्राईक लावतो निवृत्ती, पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, एकच धावीवरती समाधान मानतो कोळघर संघ. पहिल्या षटकानंतर कोळघर संघाची धावसंख्या होती ती बिनबाद नऊ. संदीप यांनी चार व्हाईट बॉल टाकले नसते तर त्यांनी फक्त चारच धाव दिले असतील तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल संदीपाची भालेकर संघाकडून.
पाणी तिकडे जाऊ, तू सांगितलं सांग संदीप, तू आलाच नाही आत्ता आलो या मॅच च्या आधी, तो किती फोन गेलो भाड्या पहिला षटक टाकला तो बंडू यांनी, दुसरं षटक घेऊन येतोय तो संदीप, वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आला बालिका संघाकडून संदीप, चांगली गोलंदाजी केली होती ती बंडू यांनी, गोलंदाजीसाठी सज्ज, सामना करेल ते निवृत्ती, निवृत्ती निघून चावरून मारलेले चेंडू, पाहूया काय होतंय, बाउंड्री आर पार, षटकार आणि बक्षिसाचे मानकरी ठरलाय, 50 रुपयाचं पारितोषिक भेटलंय त्यांना, त्यांनी संध्याकाळी येऊन घेऊन जायचंय, दत्ता पवार बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडलाय षटकाराचा, संदीपाचा पुढचा चेंडू निवृत्त्यांना, निवृत्त्यांनी पाव मारलेला, बघूया काय होत आहे, बाउंड्री आर पार, चौकार, बॅट मधून निघाला हा पहिलाच चौकार निवृत्त्याचा, संघाची धावसंख्या होती ती 19, चांगली सुरुवात करून दिली कोळकर संघाला निवृत्त्यांनी, वैयक्तिक 12 धावसंख्येवरती खेळतो निवृत्ती, गोलंदाजी सज्ज होतो तो संदीप, पाहूया काय करतो आपल्या संघासाठी तो निवृत्ती, निवृत्ती यांनी मारलेला, पाहूया काय होत आहे, आणि एकच धावेवरती समाज दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत, पाहूया काय होत आहे, आणि दोन धावा पूर्ण केलेत, दोन धावेची भर पडते कोळकर संघामध्ये, कोळकर संघाची धावसंख्या होती ती 21, थोडासा रन रेट वाढवलेला आहे निवृत्ती यांनी, आपल्या संघासाठी धावा दमवायचा प्रयत्न करतोय, दुसरं षटक चालू असताना गोलंदाजीसाठी सज्ज होत होतो संदीप भालेकर संघाकडून, आणि झेलबाद पहिला धक्का निवृत्तीच्या स्वरूपात, गणेश यांनी उत्कृष्ट असा झेल घेतला निवृत्तीचा, संदीप यांनी कोळकर संघाला पहिला धक्का दिला होता निवृत्तीच्या स्वरूपात, वैयक्तिक 14 धावसंख्येवरती बाद होतोय, 21 धावसंख्येवरती पहिला धक्का कोळकर संघाला निवृत्तीच्या स्वरूपात, त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो सचिन, चांगला फलंदाज बाद झाला कोळकर संघाचा निवृत्ती, संदीपाचा पुढचा चेंडू सामना करणार होतो बाबू, गोलंदाजीसाठी सज्ज होतो संदीप, स्ट्रेट धावला मारलेला, एक धाव पूर्ण केली आणि एकच धावेवरती समाधान मानले सचिन यांनी, संघाची धावसंख्या होती ती 1-22, दुसरं षटक चालू आहे, फलंदाजी सज्ज होतोय तो सचिन,
काय करतो पाहूया आपल्या संघासाठी. सचिनने तिथेच टाकून काढलेला चेंडू, एक धाव पूर्ण केली, आपलं खातं खोललं एक धावीने. संघाची धावसंख्या होती ती 23 दुसऱ्या षटकानंतर, 1-23. सामना 5 षटकांचा आहे. किती धावा जमवतो कोळघर संघ पाहूया. अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मरणार्थ भैरवनाथ क्रिकेट क्लब केळंबे यांनी आयोजन केलेलं आहे. ते पहिलंच वर्ष सामन्याकडे जाऊया. वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आला होतो भरत, त्याचा सामना करणार होतो सचिन. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव समाधान मानले सचिन यांनी. संघाची धावसंख्या होती ती 1-24. तिसऱ्या षटकातला हा पहिलाच चेंडू. गोलंदाजी सज्ज होतो तो भरत, सामना करणार होतो बाबू कोळघर संघाकडून. आणि हा चौकार, 4 धावीची भर पडते कोळघर संघामध्ये. संघाची धावसंख्या होती ती 28. 1-28. शांततेत चाललेला खेळ. भरत यांचा पुढचा चेंडू, सामना करणार येतो बाबू. स्ट्रेट डावला मारलेला चेंडू, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एकच धावावरती समाधान. एक धावीची भर पडते कोळघर संघामध्ये. कोळघर संघाची धावसंख्या होती ती 29. 1-29. त्रिफळाचित झालाय सचिन. उत्कृष्ट अशी गोलंदाजी भरत यांची. दुसरा धक्का सचिन या स्वरूपात कोळघर संघाला. 29 या धाव संख्येवरती दुसरा धक्का कोळघर संघाला सचिन या स्वरूपात. त्याची जागा घेण्यासाठी आलेला होतो सुरेश. चांगली गोलंदाजी केली भरत यांनी भालेघर संघाकडून. त्रिफळाचित केलं सचिन याला. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय भरत. त्याचा सामना करणार येतो सुरेश. निर्धाव चेंडू जातोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी भारताची. धावसंख्या स्थिर 2-29. भारताचा पुढचा चेंडू, सामना करणार येतो सुरेश. तिथेच तटावून काढलेला चेंडू, एक धाव पूर्ण केली, आपलं खातं खोललंय सुरेश यांनी. संघाची धावसंख्या होती ती 2-30. षटक संपलंय. तिसऱ्या षटकानंतर कोळघर संघाची धावसंख्या होती ती 2-30.
शेवटचे दोन षटक किती धावा जमवतो कोळघर संघ पाहूया 12 चेंडू मध्ये। त्यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती, पाहू आपला किती स्कोर जमा करतात, किती धावा जमावतात ते कोळघर संघ। दोन हुकमी फलंदाज बॉलिंग मध्ये गेलेले आहेत कोळघर संघाचे। बालेगर संघाकडून चौथा षटक घेऊन आला होतो विक्रम, वैयक्तिक पहिला आणि संघाच चौथा षटक घेऊन आलाय बालेगर संघाकडून विक्रम। तिसऱ्या षटकानंतर कोळघर संघाची धावसंख्या 2-32। चौथा षटक प्रगतीपथावरती सामना करणार आहे तो सुरेश। सुरेश पाहू आपल्या संघाची धावसंख्या किती वाढतो येतो। विक्रम लेग साइडला मांडलेला चेंडू, एक धाव पूर्ण केली, दुसरे धावाचा प्रयत्न करतायत नकार होकर आणि धाव पूर्ण केली, दोन धावा पूर्ण। कोळघर संघाची धावसंख्या होती ती 2-32। विक्रम यांचा पुढचा चेंडू, सामना करणार येतो सुरेश। स्ट्रेट डावला मारलेला चेंडू, एक धाव पूर्ण केली, एकच धावावरती समाधान, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण भरड्यांचं, एक धावीची भर पडते। संघाची धावसंख्या होती ती 2-33। चौथ्या षटकातले दोन चेंडू झालेत। विक्रम यांचा पुढचा चेंडू बावे यांना, बाबोईने स्ट्रेटला मारलेला चेंडू, पाहूया काय होतंय बाउंड्री आर पार आणि चौकार। हा तिसरा चौकार कोळघर संघाचा, चार धावीची भर पडते कोळघर संघामध्ये। संघाची धावसंख्या होती ती 37, 2-37। वैयक्तिक 13 धावसंख्येवरती खेळतोय बाबू। ओपनिंग ला आला होता बाबू। विक्रम यांचा पुढचा चेंडू, बाबू यांनी तिथेच तटावून काढलेला चेंडू, एक धाव पूर्ण केली आणि एकाच धावीवरती समाधान। संघाची धावसंख्या होती ती 38। चौथे षटक चालू, थोडासा रन रेट खाली आलेला आहे कोळघर संघाचा। विक्रमीचा पुढचा चेंडू सुरेश यांना, ओ एक धाव पूर्ण, उत्कृष्ट असा थ्रो म्हणावा लागेल, डायरेक्ट हिट केला होता पण फलंदाज आतमध्ये होता आणि एकाच धावीवरती समाधान। एक धावीची भर पडते कोळघर संघामध्ये। संघाची धाव होती ती 39। चौथ्या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत, पाच चेंडू, शेवटचा चेंडू। विक्रम यांचा पुढचा चेंडू बाबू यांना, पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमवतोय चौथ्या षटकातल्या। चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, एकच धाव दिली, षटक संपतोय। चौथ्या षटकानंतर कोळघर संघाची धावसंख्या होती ती 2-40। शेवटचं षटक कोण घेऊन येतोय पाहूया भालेगर संघाकडून। भरत वैयक्तिक दुसरा आणि संघाचं पाचवं षटक टाकतोय तो भरत। शेवटच्या 6 चेंडू मध्ये कोळघर संघ किती धावा जमवतोय पाहूया। चार षटकांची समाप्ती झाली, चार षटकानंतर कोळघर संघाची धावसंख्या होती ती 2-40। 6 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय कोळघर संघ। टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली
मला वाटतंय त्यांचा निर्णय चूक की बरोबर ते शेवट कळेल आपल्याला. बरं, त्याचा सामना करणार आहे तो बाबू. पाहूया आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. एक बाईच्या स्वरूपात अशा दोन धाव मिळतात कोळघर संघाला. कोळघर संघाची धावसंख्या होती ती 42. सहा चेंडू हातात आहे कोळघर संघाच्या. किती धावा जमवतोय पाहूया. सामना करणार आहे तो सुरेश. स्ट्रेट मारलेला चेंडू, पाहूया किती धावा आहे. आणि हा आरपार षटकार. सहा धावा, सहा धावीची भर पडते कोळघर संघामध्ये. कोळघर संघाची धाव संख्या होती ती 2-48. पहिला चेंडू व्हाईट, दोन धाव मिळाल्या आणि पहिल्या चेंडूवरती षटकार मारला सुरेश. वैयक्तिक आपल्या 11 धाव संख्येवरती खेळतोय. पाच चेंडू हातात आहेत, पाहूया किती अजून धावा जमवतोय सुरेश. बरग्यांचा पुढचा चेंडू सुरेशांना. सुरेशांनी उंच मारलेला चेंडू, पाहूया काय होत आहे. आणि झेल सुटलेला जीवदान मिळतो सुरेशांना. गच्छा क्षेत्ररक्षण भालेगर संघाकडून विक्रम यांचं जीवदान मिळाले सुरेशांना. दोन धावांची भर पडते कोळघर संघामध्ये. कोळघर संघाची धाव संख्या होते ते 50-50. अर्धशतक फलकावर लावले ते कोळघर संघानं. थोडासा रन रेट वाढवलाय सुरेश यांनी आपल्या संघासाठी. किती धावा जमवतोय सुरेश. सज्ज झाला बॅटिंग साठी. गोलंदाजी करतोय तो भरत. चार चेंडू हातात आहेत अजून त्याच्या. पाहूया लेग साइडला मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरे धावेचा प्रयत्न करतायत. आणि दोन धावा पूर्ण. दोन धावची भर पडते कोळघर संघामध्ये. संघाची धाव संख्या होती ती 52. सुरेश यांनी थोडासा रन रेट वाढवला आपल्या संघाचा. शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत. सज्ज झाला सुरेश. सुरेश यांनी ऑफ साइडला मारलेला चेंडू, पाहूया काय तो. झेल घेतला होता जमिनीवरती पडल्यामुळे झेल सुटलाय. एक धाव पूर्ण केली, दुसरे धावेचा प्रयत्न. चांगला प्रयत्न केला होता पण यशस्वी नाही झाले. किती धावा पंच? 5 धावा किती आहेत? पंचांनी धावा किती आहेत आपल्याला सांगायचे आहेत. 3 धावा, 3 धावेची भर पडते कोळघर संघामध्ये. संघाची धाव संख्या होती ती 55. सुरेश धावचित झालाय. चांगली अशी फलंदाजी करायला बघा आपल्या संघासाठी. चांगली अशी फलंदाजी करत होता कोळघर संघासाठी सुरेश. धावचित झालाय. वैयक्तिक 18 धाव संख्येवरती बाद झाला. त्याच्या हातामध्ये अजून दोन चेंडू होते. अजून धावा जमू शकला असता पण धावचित झालाय तो. बरग्यांचा पुढचा चेंडू बाबा यांना. पाहूया अजून किती धावा जमवतोय कोळघर संघ. सुरेशची जागा घेण्यासाठी आला होते पांडुरंग. फुलटा चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. विकेट किपरच्या हातात मिळालेला नाही. बाजीच्या स्वरूपात एक धाव पूर्ण. एक धावीची भर पडते कोळघर संघामध्ये. कोळघर संघाची धाव संख्या होती ती 56. शेवटचा चेंडू प्रगती पथावरती. किती धावा जमवतोय नवीन बॅट्समन असेल पांडुरंग. शेवटचा चेंडू त्याच्या हातामध्ये.
भरत काय करतोय शेवटचा चेंडू पाहूया. पांडे याने उंचावरून मारलेला चेंडू आणि झेलबाद उत्कृष्ट असा झेल पकडलाय सीमेवरती. दुसरा धक्का घेतलाय दोन बाद केलेत ते भरत यांनी. कोळघर संघाची धावसंख्या होत होती 56. 30 चेंडू मध्ये 56 धावा जाऊन जमवलेत ते कोळघर संघाने. जिम आपल्या टॉस का बॉस मध्ये आलेवाडी आणि दुधुस्कर वाडी या दोन्ही संघांच्या संघनायकाला या ठिकाणी नम्रतेची विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरित या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचे आहे. टॉस का बॉस करण्यासाठी दुधुस्कर वाडी संघ तसेच आलेवाडी संघ दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस का बॉस या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. कोळघर संघाने भालेवर संघासमोर 57 धावांचं आव्हान ठेवलंय. 30 चेंडू आणि 57 धावा. कोळघर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि भालेवर संघाने आपले ओपनरचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. उत्कृष्ट असं आयोजन भैरवनाथ क्रिकेट क्लब केळंबे. तीन दिवसाचे सामने त्यामध्ये पहिला दिवस टॉस का बॉस मध्ये दोन्ही संघाची कर्णधारी कमी आहे. दुधेश्वर वाडी संघ तसेच आलेवाडी संघ यांना नम्रतेची विनंती आहे. पुन्हा पुन्हा आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी त्वरित हजर राहा. दोन्ही संघांचे संघनायक हार्दिक पांड्या आलेवाडी स्टाईल लवकरात लवकर आपण या ठिकाणी हजर राहा. टॉस का बॉस मध्ये आपले किरण पाहूया काय होतं टॉस का बॉस मध्ये. याच्यानंतर होणारा सामना दुधुस्कर वाडी यांनी. आत्ताच या ठिकाणी टॉस का बॉस होतोय आलेवाडी दुधुस्करवाडी आणि दुधुस्करवाडी संघाच्या कर्णधाराला नम्रतेची विनंती आहे त्वरित टॉस का बॉस करण्यासाठी. या टॉस का बॉस मध्ये काय होतंय किरण आपला निर्णय इकडे कळवायचा. लगेचच निर्णय या ठिकाणी होईल. आता त्वरित पाहूया काय होतंय ते. उत्कृष्ट असं आयोजन आहे आपले केळंबे गावचे. टॉस का बॉस या ठिकाणी आपण सामन्याकडे येऊया. तोपर्यंत गोलंदाजी साठी आले होते मारुती शिंदे आणि भालेवर संघाचे ओपनरचे फलंदाज मैदानात. दुधुस्कर वाडी संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कल दुधुस्कर वाडी संघाकडे गेलेला आहे. काय सांगाल काय नियोजन असेल आपलं दुधुस्कर वाडी संघ. नियोजन काय नाही फक्त आमच्याकडे 8 प्लेयर आहेत. आज 2-3 प्लेयर मिळाले तरी लई भारी होईल. काय प्रॉब्लेम आमच्या गावावरून आलोय त्यामुळे काय प्लेयर काय आमच्याकडे नाही. आयोजकांना नम्रतेची विनंती असेल की त्यांनी 2-3 प्लेयर्स या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून द्या. त्यांच्याकडे 2-3 प्लेयरची गरज आहे. आयोजकांना त्या ठिकाणी नम्रतेची विनंती करतायत. 2 तरी द्या कमीत कमी असं त्यांचं म्हणणं आहे. परत आता दुसरे टॉस विन या ठिकाणी आहे तर आलेवाडी संघ हार्दिक पांडे या आपलं नियोजन काय असेल. आपण काय तुम्ही काय घेणार टॉस जिंकलाय तुम्ही काय घेणार फिल्डिंग. टॉस जिंकून या ठिकाणी फलंदाज सॉरी क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर आपण फलंदाजीमध्ये कितीपर्यंत मजल माराल किंवा आपला निर्णय काय इकडे आपला कळवायचा आहे.
ओपन ग्राउंड असल्यामुळे दोन निवृत्त्यांचा पुढचा चेंडू उंचावर मारलेला लेग साइडला चेंडू भरत यांनी प्लस स्कोर होईल त्याचे आम्ही बघू आणि हा पहिला चेंडूवरती पहिला षटकार भरत यांचा सागर मोरे जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आहे पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार भरत यांनी मारलेला आहे आपलं खतक आले 6 धावा या ठिकाणी आपल्याला खेळण्याचा चान्स मिळत आहे आलेवाडी संघ आणि दोन्ही संघांना या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन त्यांचं या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल त्यांचा हार्दिक अभिनंदन धन्यवाद थँक्यू किरण बस का बस पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार भरत्याचा 6 धावांनी खत खोल आपलं सज्ज होतो गोलंदाजीसाठी तो मारुती लेग साइडला मारलेला चेंडू भरत यांनी पाहूया किती धावा जमवत आहेत एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत आणि दोन धावा पूर्ण केल्यात भरत यांनी संघाची धावसंख्या होती ती 3-8 चांगली अशी सुरुवात भालेकर संघाकडून सत्तावन्न धावांचं आव्हान ठेवलंय कोळगर संघ आणि भालेकर संघासमोर तीच चेंडूमध्ये 57 धावा जमवायचे आहेत पहिला षटक टाकतो तो कोळगर संघाकडून मारुती यांचा पुढचा चेंडू भरत यांना आणि झेल सुटलाय पाहूया किती धावा जमावताय एक धाव पूर्ण आणि एकच धावावरती समाधान मानले भरत यांनी संघाची धावसंख्या होती ती 9-9 चांगली सुरुवात केली भारी या संघाने पॉवर प्लेचं षटक मारुती यांचा पुढचा चेंडू सुशील यांना सुशील यांनी ऑफ साइडला मारलेला चेंडू एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात आणि दोन धावा पूर्ण दोन धावेची भर पडते भालेकर संघामध्ये संघाची धावसंख्या होती ती 11 पहिला षटक चालू अजून मारुती यांचा पुढचा चेंडू सुशील यांना धीरधाव चेंडू उत्कृष्ट असा चेंडू धावसंख्या स्थिर 11 मारुती यांचा पुढचा चेंडू सुशांत यांना काय करतायत पाहूया आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पंचांकडे दाद मागतायत पण नकार निर्धाव चेंडूची सांगता होते आणि षटक संपतय पहिल्या षटकानंतर भालेकर संघाची धावसंख्या होती ती 11 पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता पण नंतर आपली गोलंदाजी उत्कृष्ट अशी केली मारुती यांनी या ठिकाणी सांगली गावचे समाजसेवक आणि समाजसेवक त्याचप्रमाणे समाजसेवेचा वसा घेतलेला असे उभरते नेतृत्व प्रशांतजी पार्टे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत कृपया त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचा आपला छोटासा सत्कार या ठिकाणी घेतला जाईल उभरतं नेतृत्व प्रशांतजी पार्टे पहिला षटक संपलं दुसऱ्या षटकाची वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन आलाय तो सुरेश चांगली अशी फलंदाजी केली होती कोळगर संघासाठी पाहूया आपली गोलंदाजी कितपत योग्य करतात हार्दिक अभिनंदन सुरेश यांचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो भरत ऑफ साइडला मारलेला चेंडू एक धाव पूर्ण आणि 9 बॉलचा इशारा पंचांकडून फ्री हिट असेल भालेकर संघासाठी गुड न्यूज
प्रीत दोन डावीची भर पडते भालेकर संघामध्ये. संघाची धावसंख्या होती ती 13. पहिला चेंडू आणि 9 बॉलचा इशारा पंचांकडून. फायदा उठवतोय भालेकर संघ. पाहूया गोलंदाजीसाठी सुरेश. ऑफ साइडला मारलेला चेंडू, पाहूया काय होत आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पांडे यांच्याकडून. उत्कृष्ट असा चेंडू फ्रीडचा होता. एकच धाव मिळते, एक धावीची भर पडते भालेकर संघामध्ये. संघाची धावसंख्या होती ती 14. सुरेश यांचा पुढचा चेंडू परत यांना. लेग साइडला मारलेला चेंडू काय होतं पाहूया. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण गोळघर संघाकडून. एकच धावीची भर, एक धावीची भर पडते भालेकर संघामध्ये. संघाची धावसंख्या होती ती 15. उत्कृष्ट अशी गोलंदाजी कोळघर संघाकडून. फलंदाजी सज्ज होत होतो सुरेश. ऑफ साइडला मारलेला चेंडू, पाहूया किती धाव मिळतात ते. बाउंड्री आर पार आणि हा चौकार, पहिला चौकार सुशील यांच्या बॅट मधून निघालेला. चार धावीची भर पडते भालेकर संघामध्ये. संघाची धावसंख्या होती ती 19. सुरेश यांचा पुढचा चेंडू सुशील यांना. सुशील यांनी लेग साइडला मारलेला चेंडू, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सचिन यांचं. एकच धाव, एकच धावावरती समाधान मानले सुशील यांनी. एक धावीची भर पडते भालेकर संघामध्ये. संघाची धावसंख्या होती ती बिन बाद 20. दुसरा षटक चालू असताना चांगली सुरुवात म्हणावं लागेल भालेकर संघाकडून. 57 धावांचं आव्हान ठेवलंय कोळघर संघाने भालेकर संघासमोर. 57 धावांचा पाठलाग करतोय तो भालेकर संघ. गोलंदाजीसाठी सज्ज सुरेश. भरतांना, भरतांनी ऑफ साइडला मारलेला चेंडू आर पार चौकार, दुसरा चौकार. भरतेच्या बॅटमधून निघालेला. चार धावीची भर पडते भालेकर संघामध्ये. संघाची धावसंख्या होती ती 24. दुसऱ्या षटकामधला सुरेश यांचा पुढचा चेंडू भरत यांना. भरत यांनी उंचावरून मारलेला चेंडू आर पार षटकार, दुसरा षटकार. भरत याच्या बॅट मधून निघालेला. षटक संपतय, षटका मारून षटकाची सांगता करतोय. आणि बाउंड्रीच्या बाहेर 50 रुपये हुकले दत्ता यांच्याकडून. त्यांनी मंडळात जमा करायचे 50 रुपये. भालेकर संघाची धावसंख्या होती ती 30. बिन बाद 30. चांगली सुरुवात म्हणावी लागेल भालेकर संघाकडून. दुसरं षटक संपतय. वैयक्तिक 17 धावसंख्येवरती खेळतोय भरत. दोन खणखणीत षटकार लगावलेत भरत यांनी. सोळा नाही
निवृत्ती पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार सुशील यांचा, सहा धावीची भर पडते. बालेगर संघामधील संघाची धावसंख्या वाढते सहा या धावेने, बिनबाद 36. चांगला समाचार घेत आहेत बालेगर संघाचे ओपनरचे फलंदाज भरत आणि सुशील. सज्ज होत आहे निवृत्ती यांचा पुढचा चेंडू सुशील यांना. लेग साइडला मारलेला चेंडू काय होतं पाहूया. एक धाव पूर्ण, दुसरे धावीचा प्रयत्न पण नकार. एकच धावरती समाधान मानले, एक धावीची भर पडते. भालेगर संघामध्ये संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 37. चांगलीच अशी सुरुवात भालेगर संघाकडून. चौकार भरत यांच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार. चार धावीची भर पडते भालेगर संघामध्ये. संघाची धावसंख्या 41. जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे भालेगर संघाला. तिसरं षटक चालू आहे. निवृत्ती यांचा पुढचा चेंडू. सामना करणार आहे तो भरत. निर्धाव चेंडू, उत्कृष्ट असा चेंडू. धावसंख्या स्थिर, बिनबाद 41. चार चेंडू, शेवटचे दोन चेंडू शिल्लक. भरभणी उंचावर मारलेला चेंडू काय होतो पाहूया. सीमारेषे पार षटकार. आणि पुन्हा हे 50 रुपयाचं पारितोषिक हुकलंय. बाउंड्रीच्या बाहेर सज्ज आहेत आयोजक, पण त्यांना काही झेल टिपता येत नाही आणि 50 रुपये पारितोषिक काही मिळवता येत नाही. निवृत्ती यांचा शेवटचा चेंडू. भरदाने पुन्हा मारलेला त्याच दिशेने चेंडू षटकार. लगातार दोन षटकार भरतीच्या बॅट मधून निघालेले. वैयक्तिक 37 धावावरती खेळतो भरत. संघाची धावसंख्या होती ती 53. जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता भालेगर संघाला. उत्कृष्ट अशी फलंदाजी भरतांची. वैयक्तिक 37 धावसंख्येवरती खेळतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन आलाय सचिन. ऑफ साइडला मारलेला चेंडू, एक धाव. जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 3 धावा. सचिन याचा पुढचा चेंडू भरत यांना. भरताने लेग साइडला मारलेला आणि हा चौकार. केडंबे संघाचे 11. केडंबे संघाचे 11 स्टार. आणि या सामन्यामध्ये भालेगर संघ विजयी झालेला आहे. आणि सामनावीरचे मानकरी ठरतायत ते भरत. दुधोस्करांनी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे त्वरित. इथं कोळगर संघाचा